कॉन्ट्रॅक्टरकडून कॉन्ट्रॅक्टच्या नावाखाली लाखोचा डल्ला, जामनेर शहरातील धक्कादायक प्रकार। तुषार पाटील कॉन्ट्रॅक्टर यांनी फसवणूक करून केली दिशाभूल, राहुल चव्हाण यांची तक्रार। जामनेर तालुक्यातील केकदनी मोहरा येथील रहिवासी श्री तुषार पाटील लॉर्ड SP युनिव्हर्सल सर्व्हिसेस प्रायव्हेट लिमिटेड SP टेक्नॉलॉजी यांचे डायरेक्टर यांनी OFC अंडरग्राउंड प्रोजेक्टचे काम अमोल दत्तात्रय चव्हाण श्री एंटरप्राइजेस जामनेर यांना दिले, परंतु त्या कामात फसवणूक झाल्याचा धक्कादायक प्रकार राहुल चव्हाण यांनी पत्रकार परिषद घेऊन केला उघड। श्री तुषार पुंडलिक पाटील कॉन्ट्रॅक्टर यांनी अमोल चव्हाण यास OFC अंडरग्राउंड प्रोजेक्टचे काम लातूर, परभणी, बीड, उस्मानाबाद, बुलढाणा, जळगाव, धुळे या ठिकाणी सुरू होत असल्याचे सांगून तो कॉन्ट्रॅक्ट मी तुम्हाला देतो असे सांगून कच्चे मटेरियल करता दोन्हीमध्ये ॲग्रीमेंट झाले। त्यानंतर अमोल चव्हाण यांनी 3/8/2020 रोजी कच्च्या मटेरियलसाठी 78,50,000 अनामत रक्कम तुषार पुंडलिक पाटील यांच्या अकाउंटवर जमा केली। रक्कम जमा केल्यानंतर काही महिन्यांनी काम चालू न झाल्याने तुषार पुंडलिक पाटील यांच्याशी सुसंवाद साधला असता उडवाउडीचे उत्तरे अमोल चव्हाण यांना मिळाली। त्यानंतर अमोल चव्हाण यांनी कंपनीशी सुसंवाद साधल्यानंतर आम्ही तुषार पाटील यांना पेमेंट वापस केले असे त्यांना माहिती मिळाली। त्यानंतर तुषार पाटील यांच्याशी संवाद साधला असता तुषार पाटील यांनी मी पेमेंट वापस करतो असे सांगून काही दिवसांनी 15,50,000 वापस केले। त्यानंतर त्यांनी बाकीची रक्कम 4/10/2021 ते 1/11/2021 पर्यंत वापस करणार असल्याचे नोटरीमध्ये लिहून दिले, परंतु काही कालावधी कॉन्ट्रॅक्टर तुषार पाटील यांच्याकडून कोणतीही रक्कम वापस केली गेली नाही। हा सर्व विषय जामनेर तालुका आमदार गिरीश महाजन यांच्यापर्यंत बैठकीत करण्यात आला। आमदार गिरीश महाजन यांच्या शब्दाला देखील तुषार पाटील यांनी दुजोरा दिल्याचे अमोल चव्हाण यांचे बंधू राहुल चव्हाण यांनी सांगितले। या सर्व घटनेत परेशान व लाखो रुपये अडकल्यामुळे अमोल चव्हाण काही दिवसापासून घरी परतला नाही। तसा गुन्हा जामनेर पोलीस स्टेशनला दाखल असून राहुल चव्हाण व त्याचे सहकारी यांनी 26/11/2021 रोजी जामनेर तालुक्यात अमोल चव्हाण या शोधण्यास सुरुवात केली असता प्रमोद खामनकर व सहकारी यांनी पळासखेडा केकदनी मोहरा नेरी पर्यंत अमोल चव्हाण यास शोधाशोध सुरू केली असता रात्री घरी परत येत असताना केकदनी मोहरा रस्त्यापुढील पीर बाबा दर्गा जवळ तुषार पुंडलिक पाटील यांनी प्रमोद खामनकर यांच्या 2-व्हीलरला 4-व्हीलरने धडक देऊन पाडले व लाथाबुक्यांनी तसेच काट्यांनी जबर मार दिला असून प्रमोद खामनकर यास राहुल चव्हाण यांनी जळगाव येथे रुग्णालयात दाखल केले आहे। प्रमोद खामनकर यांनी तसा जाम पोलीस स्टेशन येथे गुन्हा दाखल केला असून पुढील तपास चालू आहे। राहुल चव्हाण यांनी पत्रकार परिषदेत प्रतिक्रिया दिल्या, त्याचप्रमाणे तुषार पुंडलिक पाटील कॉन्ट्रॅक्टर यांनी आमच्यावर दरोड्याचा खोटा गुन्हा दाखल केला असून कॉन्ट्रॅक्टरचा खोटारडेपणा समोर आणावा अशा प्रतिक्रिया पत्रकार परिषदेत राहुल चव्हाण यांनी दिल्या।
कारवाई करण्यासाठी मला सहकार्य करा एवढीच आपल्या सगळ्यांना विनंती करतो।